टिकटॉक स्टार ते लाखो रुपये कमवणारे युट्यूबर रोहित झिंझुरकेला तर आपण सर्व ओळखतोच. त्याची टिकटॉकवरील किंवा युट्यूबवरील व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिलेच असतील. मात्र आज जरी तो लाखो रुपये कमवत असला तरी रोहितला इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागला हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण रोहितचा हाच खडतर प्रवास व तो लखपती कसा झाला ते जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मी सूरज विषय वाढिव्या चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे आणि तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला मित्रमैत्री आणि मित्रत्वाची जाणीव करून देतो. रोहितचा जन्म हा गुजरातमधील मराठी कुटुंबात झाला होता. अतिशय बिकट व गरीब परिस्थिती. वडील दारू पिऊन सतत नशेमध्ये असायचे. यामुळे घराची सर्व जबाबदारी ही रोहितवर होती. रोहित 12वीपर्यंतच शिक्षण पूर्ण करू शकला. 12वीनंतर रोहितने सेल्समनची नोकरी करत वेळ भेटेल तसा टिकटॉकवर व्हिडिओ अपलोड करू लागला. मात्र रोहितला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही व रोहित निराशेच्या गर्दीमध्ये हरवत गेला. अशातच चमत्कार घडावा तसा मुंबईच्या फेमस टिकटॉक स्टार निशा शिलमीकरने रोहितला मेसेज केला व या मेसेजमध्ये असे सांगितले की तुझे व्हिडिओज खूप सुंदर आहेत, तू मुंबईला ये, आपण सोबत काम करूयात. आणि हाच रोहितच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. रोहित व निशाचे व्हिडिओज तरुणांच्या पसंतीस पडले. ही जोडी लोकांना फार आवडू लागली. आज रोहित व निशा इंस्टाग्राम व यूट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये कमवत आहेत. मात्र हे सहज शक्य नव्हते. याच्या मागे प्रचंड मेहनत व एकमेकांना केलेला सपोर्ट आहे हे मात्र निश्चित. मित्रांनो, तुम्ही देखील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशाच प्रकारे मेहनत करत असाल तर तुमची गोष्ट आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या हक्काचे मराठी चॅनल विषय वाढीला नक्की सबस्क्राईब करा.